आणि अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशातल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले. केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीमध्ये उद्धव ठाकरे नाहीत, पण राज ठाकरे असतील. उद्धव ठाकरे फक्त पहिल्या टर्मचे एमएलसी असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरेंनी आधी महापौर पदासाठी उभं राहावं अशी टीका निलेश राणेंनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले. मला वाटतं तिथे अयोध्येला 8 ते 8,500 लोकांना पासेस आलेलं आहे, त्यांना निमंत्रण आलं, त्यांना बोलवलेलं आहे. आता हे म्हणता आम्ही केला तर सगळ्या जनतेला माहिती आहे, राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे. उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्येमध्ये, अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून त्यांना जरी वाटत असेल आपण व्हीव्हीआयपी आहोत, पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील, त्यामुळे त्यांना बोलवलं नाही. त्यात एक साधे आमदार आहेत, एमएलसी आहेत, पहिल्याच टर्मचे आहेत. आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही. सरकारने जे व्हीव्हीआयपी आहे, खऱ्या अर्थाने व्हीआयपी आहेत, किंवा त्यांना जे अपेक्षित आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलं आहे. अरे तुमच्या निमंत्रणाचा मावताज कोण आहे? तुमच्या दम आहे का? तुम्ही तर शेपटा घालणारे लोक आहेत ना. जस बापरे ढाच्या पाडला तर कुठं गेले होते? तुमचे कोर्टातले ऍफिडेव्हिट काय आहे? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे कोर्टातले ऍफिडेव्हिट तपासा आणि शिवसेना प्रमुखांचा ऍफिडेव्हिट तपासा, शिवसेना प्रमुखांच्या मुलाखती तपासा. मर्दानगीनं सांगितलेलं हा माझे शिवसैनिक आहे, शेपूट नाही घातलेलं. आणि त्यामुळं ते लोक काय सांगणार, आणि त्या लोकांवर काय भरोसा, त्या लोकांवर काय हे करणार, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? हे आता राजकारणासाठी तुम्ही करताय. कोर्टाने सांगितलं म्हणून होतं, याच्यात काय भारतीय जनता पार्टीचा काय संबंध या विषयाशी? केंद्र सरकार एक देशाचे पंतप्रधान म्हणून तिथं त्या न्यासाने बोलवलं असेल, ते काय भारतीय जनता पार्टीचा थोडी कार्यक्रम येतो. कुठे होते संजय राऊत जेव्हा राम मंदिरचा हा सगळा विषय पेटला आणि जेव्हा त्या सगळ्या दंगली वंगली झाल्या? अहो, हा कुठल्या तरी बाथरूमात असणार मुंबईमध्ये. ह्यांचा काय संबंध होता? कुठल्या एफआयआरमध्ये कोणाची नावं आहेत? तेव्हापासून जे एफआयआर झाले बघून घ्या, तपासून घ्या. किती कारसेवक होते, त्या कारसेवकांची काय नावं होती? उगाच श्रेय घेण्यासाठी काही बोलायचं? आणि संजय राऊत म्हणजे कोण? हा कोण म्हणजे? प्रत्येक गोष्टीमध्ये आता हे काय म्हणतील? ते काय व्हाईट हाऊस बांधलं ते पण आम्हीच बांधलं अमेरिकेमध्ये. ह्याच्या बोलायला काय हातपाय आहेत काय संजय राऊताच्या? पंतप्रधानपदाचे उमेदवार सुद्धा उद्धव ठाकरे असू शकतात ते पहिलं. आता इथे महापौर होतील की नाही उद्धव ठाकरे ते बघा अगोदर मुंबईची. त्यांना त्या शर्यतीत अगोदर उभं करा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.